नमस्कार मित्रांनो प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मुक्ता सावनीला म्हणत असते की माझी साडी चोरलीत पण माझा नवरा कधीही सोरू शकणार नाहीत त्याच्यामुळे यापुढे लिमिट क्रॉस करायच्या नाहीत वेळेला आता सावनी तिला काही बोलायला जाणार मुक्ता तिच्या सनकण कानाखाली वाजवून देते आणि मुक्ता जेव्हा कानाखाली वाजवते तेव्हा सावनी तिच्याकडे बघतच राहते आणि सागरला या सगळ्याने खूपच मजा वाटत असते मुक्ता म्हणते की हे बघा तुम्ही आता इथून पुढे कोणत्याही प्रकारच्या लिमिट्स क्रॉस करायच्या नाहीत आणि माझा नवरा तुम्ही परत मिळवू शकाल असा कधीही विचार करायचा नाही त्याच्यामुळे माझ्या संसाराकडे आणि माझ्या नवऱ्याकडे परत कुठल्याही वाईट दृष्टीने बघण्याचा प्रयत्न देखील करायचा नाही लक्षात ठेवा तुम्हाला काय वाटलं की तुम्ही माझी साडी चोरून इकडे याल आणि तुम्ही माझ्या नवऱ्याबरोबर काही करण्याचा प्रयत्न कराल आणि मी गप्प बसेन त्याच वेळेला मग आता सावनी म्हणते की एक मिनिट मुक्ता काहीतरी मिसअंडरस्टँडिंग होत आहे मी खरंच सांगते माझं अशा काही मनामध्ये नव्हतं त्याच वेळेला मग आता मुक्ताला ती म्हणते की मग मग तुम्ही माझी तिथे माझ्याच रूममध्ये ठेवलेली साडी का नेसून आलात आणि माझ्या नवऱ्यानेही माझ्यासाठी त्या साडीबरोबरच ही चिठ्ठी देखील रूममध्ये ठेवली होती की ही चिठ्ठी वाचून मी ही साडी नेसून तेजस्वर यायचं आहे याच्यावर असा कोणताही उल्लेख नाही आहे की दुसऱ्या कोणत्यासाठी ही साडी आहे मग ही ही चिठ्ठी तरी तुम्ही वाचायला हवी होती यात असं स्पष्ट लिहिलं आहे ना की मी तुमची वाट पाहतोय टेरेसवर या म्हणून मग तुम्ही हिंमतच कशी केलीत माझी साडी नेसून इथे माझ्याच नवऱ्यासमोर येऊन उभं राहण्याची आणि तुम्हाला हे सगळं करताना जराही लाज वाटली नाही का त्याच वेळेला मग आता सावनी म्हणते की अच्छा म्हणजे ही चिठ्ठी हे बघ मुक्ता ही साडी किंवा ही चिठ्ठी मी दोन्ही असं काही पाहिलं नव्हतं ती साडी तिथे ठेवलेली होती आणि मला ती खूप आवडली म्हणूनच म्हटलं की मी ही साडी ट्राय करते आणि साडी ट्राय केल्यानंतर माझ्यावरती खूपच सुंदर दिसत होती म्हणूनच म्हटलं की टेरेसवर यावं आणि टेरेसवर येऊन या साडीवर फोटो काढावेत म्हणूनच मी इथे आली थे बर ते टेरेसवर आल्यावर मला वेगळंच दिसलं आणि म्हणूनच मला काहीच समजलं नाही तेवढ्यातच तू अचानक लाईट्स ऑन केलेत आणि त्याच्या अगोदर तर लाईट्स ऑफच होते ना म्हणून मला काहीच समजलं नव्हतं तेव्हा मग आता मुक्ता तिला म्हणते की एक मिनिट तुमचं हे सगळं बोलणं झालं असेल तर मी एक बोलू का मला हे सगळं कळतंय आहे की तुम्ही किती खोटं बोलता येते आणि तुम्ही माझ्या नवऱ्यावर वाईट नजर ठेवताय आणि हे समजणे इतपत मी मूर्ख नाही आहे हे तुम्हाला कळायला तुम्ही तर तितक्या पावळ टाहातच हे मला माहीत आहे पण एक गोष्ट नक्की की तुम्ही ही साडी नेसून आलात ते का आलात आणि कशासाठी आलात हे समजण्या इतपत तर मला समजूत आहे म्हणूनच सावनी इथून पुढे एक गोष्ट लक्षात ठेवायची मी काय म्हणते ते आत्ता जरा नीट ऐका आणि हो मी जे बोलते ना ते मनावर अगदी कोरून घ्या हे बघा तुमचं तुमच्या नवऱ्याशी लग्न झालं होतं सागरशी तुमचं एकेकाळी लग्न झालं होतं ठीक आहे ते मला कळतंय पण आता तुम्ही त्यांचे कोणी नाही आहात आणि आता तो माझा नवरा आहे त्याच्यामुळे इथून पुढे त्यांच्याशी किंवा माझ्याशी वागताना किंवा माझ्या कुटुंबाविषयी काहीही वागताना विचार करून मागायचं आणि माझं आता सागरशी लग्न झालेलं आहे म्हणूनच मी त्यांना मनाने आपला नवरा मानलाय आणि त्यांना मी आपलं मानलं आहे मुळातच नवरा बायको यांचं नातं काय असतं हे तुम्हाला कधीही कळणार नाही पण आता एक गोष्ट नक्की लक्षात ठेवाय की की सागर आणि माझं लग्न झालेलं आहे आणि म्हणूनच माझ्या संसारात किंवा माझ्या कोणत्याही गोष्टीत लुडबुड करण्याचा अजिबातच प्रयत्न करायचा नाही आणि ज्या व्यक्ती माझ्या संसारामध्ये कोणत्याही डावपेच करण्याचा प्रयत्न करतील त्या व्यक्तीचे डावपेच तर मी हानून पाडेनच पण वेळप्रसंगी त्या व्यक्तीला मी ही आडवा करायला मागे पुढे बघणार नाही त्याच वेळेला मग आता सावनी म्हणते की हे इतकं बोलण्याची ना काही गरज नाही आहे एक मिनिट एक तर माझं तुझ्या नवऱ्याशी काही देणं देणं नाही आहे आणि हा कोण आहे हा सागर याच्याशी तू लग्न केलंस याच्याबद्दल बोलतेस ना तू पण तू एक गोष्ट विसरतेस की मी ह्याला सोडून दिलेलं आहे आणि मी याला सोडून माझं वेगळं राहत होते पण तुझं काय मला तर याच्याबद्दल काहीच वाटत नाही परंतु तू मात्र खूपच हुशार आहे हा तुला हा श्रीमंत नवरा मिळाला आई तर रेडीमेड कुटुंब मिळालं आणि एवढंच काय तर तुला आईती दोन मुलंही पदरात मिळाली खरं तर तुझं कधी लग्न ठरतच नव्हतं कारण तुला मूल कधी होणारच नव्हतं हे ऐकल्यानंतर सागर चवताळतो आणि सावनीवर धावत म्हणतो की एक मिनिट माझ्या मुक्ताविषयी काही बोलताना तोंड सांभाळून बोलायचं तेव्हा मग आता मुक्ता सागरला थांबवते आणि सावनीला म्हणते की बोला तुम्हाला काय बोलायचं आहे ते बोला मग सावनी म्हणते की हो बोलतच आहे मी तुला काय वाटतंय की हा तुला श्रीमंत नवरा आहे म्हणूनच तुला खूप मोठं आबा मिळाल्यासारखं वाटतंय अजिबात नाहीये हे बघ जर माझ्यासारखी तू शून्यातनं सुरुवात केली असतीस ना तर तू या सागरला कधीच सोडून दिलं असतंस पण तू तू मात्र डोक्याने खूप हुशार आहेस तुला माहिती आहे हा नवरा श्रीमंत आहे आणि कसं आहे ना याच्याकडे दोन मुलं पण आहेत म्हणजे कसं तुला आयता रेडीमेड तयार केलेला संसार मिळाला पण तुला जर याच्याबरोबर कॉम्प्रमाईज करावं लागलं असतं ना तर मग तू कधीच माझ्यासारखीच याला सोडून निघून गेली असतीस आणि याच्या कुटुंबाला देखील कधीच सोडून निघून गेली असतीस आता सावनीला मुक्ता म्हणते की झालं तुमचं झालं जे काही बोलायचं होतं ते बोलून आता माझं ऐका तुमचं मी सगळं ऐकून घेतलं हे बघा मुळात नवरा बायकोचं नातं काय असतं आणि हेच तुम्हाला काही माहिती नाही आणि कसं आहे ना मेन म्हणजे मला पहिले वाटायचं एक बाई म्हणून तुमच्या संसाराविषयी वाईट वाटायचं की तुम्ही तुमच्या संसारातून तुम बाजूला झाल्यात वगैरे वगैरे पण ते तेव्हा वाटायचं आत्ता मला सागरचंच म्हणणं पटतंय ते जे काही म्हणतात ना, ना ते अगदी योग्यच आहे खरंच तुम्ही जर यांच्या आयुष्यात आणि यांच्या कुटुंबात राहिला असतात ना तर खरंच या सगळ्यांना फार वेळ लावलं असतं तो तुम्ही तुमच्या या विचाराने आणि तुमच्या या स्वार्थी वागण्याने खरंच फार सगळ्यांना वेळ लागलं असतं खरं तर ही माणसं अशी नाही आहेत सागर किंवा त्यांचं कुटुंब यांना त्यांचे नाते मंत्रमंडळी प्रेम करणारे नातेवाईक आपतेष्ट एकमेकांच्या सोबत हवेत शिवाय भाऊ भावंड सगळे काही बरोबर हवेत पण तुम्ही तशा नाही आहात तुम्ही स्वार्थासाठी कोणाशीही काहीही वागायला तयार असता पण ही लोक तशी स्वार्थी नाही आहेत त्यांना त्यांची माणसं ही आयुष्यात हवी आहेत आणि मुळातच आम्ही दोघेही तसेच आहोत कुटुंबाच्या स्वतःच्या चांगल्यासाठी आम्ही दोघंही एकमेकांना बदलायला तयार आहोत एकमेकांच्या प्रेमासाठी एकमेकांना वेळ द्यायला तयार आहोत पण तुमचं तसं नाही तुम्ही फक्त स्वार्थाने वागलात आणि म्हणूनच तुम्हाला ते काही कळणारच नाही आम्ही जे काय म्हणतोय ते तुम्हाला कळणार नाही आपलं लग्न आपलं प्रेम आपलं कुटुंब ओ या गोष्टी तर तुमच्या समजण्या आहात तुमच्या मेंदूत काही शिरतच असेल ना मी जे काही बोलते ते जाऊ दे मी पण कोणासमोर हे सगळं बोलते पण तुम्ही ते सगळं आता जाऊ द्या आता फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे माझ्या कुटुंबामध्ये पुन्हा येण्याचा प्रयत्न करायचा नाही हा माझा जो काही संसार आहे ना तो माझा आहे त्याच्यामुळे हे जे काही करते ती माझ्या संसारासाठी करते आणि पुढे तुम्ही यामध्ये लुडबुड करायची नाही कोणत्याही प्रकारचा हक्क माझ्या नवऱ्यावर किंवा कुटुंबावर दाखवायचा नाही तुमचे जे दिवस होते ते आता गेले आता हा माझा आहे सागर माझे आहेत त्याच्यामुळे त्यांच्याविषयी वागताना जरा विचार करूनच वागायचं कळलं तेव्हा मग आता लगेच सागर म्हणतो की मुक्ता तुम्ही जे काही हे बोललात ना अगदी हे माझेच शब्द असल्यासारखे वाटत आहेत मला खरं बघायला गेलं ना तर ह्या सगळ्या शब्दांमध्ये मीच बोलतोय असं वाटतंय आणि तुम्हाला सेल्यूट आहे तुम्ही जे हे हिला काय जे बोललायत ना हे जे तुमचे विचार आहेत ना त्यांना मी सेल्यूट करतो कारण ते माझ्या कुटुंबाचे खरे विचार आहेत आणि तुम्ही माझं चित्र हिच्यासमोर उभं केलं आणि तुमचं म्हणणं शब्द मला पटले आणि हे बघ हे सावनी तू आता मनावर घे आणि टोक्यात केरू कोरून ठेव काही झालं तरीही मला तो तो तर आता मुक्ताविषयी आणखी एक गोष्टीत अभिमान वाटतोय तो म्हणजे मुक्ता तर सईची आई आहेतच आता इथून पुढे त्या आदित्याची आई असणार आहेत त्या सगळ्याला सुरुवात झाली आता काही दिवसातच आदित्य मुक्ताला आई म्हणायला सुरुवात करेल मग तुझं काय होणार आहे ना ते तू ठरव कारण त्यावेळेला ना तुझे हाल कुत्रही खाणार नाहीत आणि या घरात जर राहायचं असेल तर नीट राहायचं त्याच्यामुळे स्वतःला आताच बदल जर योग्य वेळी योग्य गोष्टी घडवल्या नाहीस ना तर तुला या घरातनं कुत्र्यासारखं बाहेर काढण्यात येईल म्हणूनच आता तू जसं मगाशी म्हणालीस ना तसं आता इथून निघायचं तसं ही, ही बोललीसच ना मला जर माहीत असतं तर मी इथे आलेच नसते मग आता नीत ही माझी आणि मुक्ताची डेट आहे निघितून असं म्हणून तो तिच्या हाताला धरून ती थून बाहेर काढतो आणि तिला ढकलून देतो त्यावेळेला सावणी पुढे जाते आणि तिथल्या तिथे जाऊन उभी राहते आता सागर हे सगळं झाल्यावर स्वतःच्या डोक्यावरून एक हात फिरवत शांत श्वास घेत म्हणतो की मुक्ता तेव्हा मग मुक्ता म्हणते की हे काय सागर सगळं हे काय होतं आणि ते मुद्दामच चिडून दाखवत असते सागर म्हणतो की मुक्ता खरंच माझ्यावर विश्वास ठेवा खरंच मी हे काही मुद्दाम केलेलं नव्हतं अहो मी लाईट्स ऑफ केल्या मला काय माहीत असेल ही सावनी तेव्हा मग तो म्हणतो की मुक्ता तेव्हा मुक्ता म्हणते की हे बघा सागर मला तुम्ही सांगा की तुम्ही लाईट्स का ऑफ केल्यात तेव्हा मग सागर म्हणतो की हे बघा अहो मुक्ता असं काय करताय मी तुम्हाला सांगितलं ना की खरंच मला हे सगळं फिलिंग घ्यायचं होतं म्हणूनच तर मी हे सगळं केलं आणि मुक्ता बिलीव मी मी हे सगळं हे फक्त लाईटिंग वगैरे सगळं काही तुमच्यासाठी केलं मी तुमच्यासाठी एक छान सगळं तयार करणार होतो पण मला काय माहिती की सावनीमध्येच कडमडेल आणि हे बघा ही चिठ्ठी पण तर मी तुमच्यासाठी लिहिली होती ना त्याच वेळेला सागरला मुक्ता पटकन मिठी मारते आणि त्याला मिठी मारल्या क्षणी सागर आता शांत होऊन जातो आणि मुक्ता काहीच बोलत नाही सागर आणि मुक्ता हे दोघेही शांत असतात आणि मुक्ता ही सागरच्या मिठीत असते तिच्या डोळ्यात पाणी येत असतं त्याला तस तसं पाहून तिला खूप वाईट वाटत असतं सावनी तिथून बघत म्हणत असते की मुक्ता ज्या सागरच्या जीवावर तू इतक्या उड्या मारतेस ना आणि हे कोळी कुटुंब ज्याच्यावर तुझा इतका विश्वास आहे तर याच कुटुंबाला मी सगळ्यांच्या विरोधात कसं उभं करते आणि या सगळ्यांनाच तुझ्या विरोधात कसं भडकवते ना तेच बघ बघ मी पुढे काय काय करते असं म्हणून ती चिडून तिथून निघून जाते सागर आणि मुक्ता आता एकमेकांपासून बाजूला होतात त्याच वेळेला आता सागर हा मुक्ताकडे अगदी निहाळून बघत असतो तेव्हा मुक्ता म्हणते की काय झालं तुम्ही माझ्याकडे असे का बघत आहात त्याच वेळेला सागर म्हणतो की मुक्ता तुम्ही या साडीतही खूपच सुंदर दिसत आहात तेव्हा मुक्ता म्हणते की हो मी या साडीत सुंदर दिसते मग मगाशी तुम्हाला कुठे कळलं होतं की खरं सौंदर्य कुठे आहे ते तिला मिठी मारायला निघाला होतात ना तिला जवळ घेत होतात त्याच वेळेला मग सागर म्हणतो की मुक्ता हे ग बघा मी तुम्हाला पुन्हा सांगतो की लाईट्स ऑफ होत्या खरंच मला काहीच कळलं नाही ती कोण येते मग मुक्ता म्हणते की अच्छा तसंही तुम्हाला कुठे कळणार म्हणा तुम्हाला बायकोच्या स्पर्शाची जाणीव कुठे आहे हे ऐकल्यानंतर आता सागर गप्प होतो आणि तो मुक्ताकडे पाहायला लागतो त्यानंतर मग आता मुक्ताच्या जवळ सागर येऊ लागतो आणि मुक्ताच्या गालावरून तो हळवारपणे हात फिरवत असतो आणि त्याचवेला मुक्ताचा हात हा सागरच्या हाताकडे असतो आणि सागर आणि मुक्ता हे एकमेकांचाही हात एकमेकांच्या हातात घेतात आणि एकमेकांकडे बघत असतात आणि सावनी तिथून आता निघून गेलेली असते आता त्या दोघांच्या रोमांसमधला अडसर हा पूर्णपणे बाजूला झालेला असतो आणि सागर मुक्ता एकमेकांकडे बघत असतात सागरचा एक हात मुक्ताच्या खांद्यावर असतो तर दुसरा हा मुक्ताच्या हातात असतो आणि नंतर मग आता सागर हा मुक्ताला स्वतःच्या जवळ घेतो आणि मुक्ता स्वतःचे डोळे बंद करून घेते त्याचवेळेला सागर मुक्ताच्या जवळ जाऊन तिच्या ओठांवर किस करणार तेवढ्यातच तिथे सई आदित्य दोघीजणही येतात आणि त्याच वेळा मुक्ता आणि सागर पटकन बाजूला होतात त्यानंतर दोघांनाही पाहून सागर विचारतो की काय झालं बाळा तेव्हा मग दोघेही खुश होऊन त्यांच्याकडे येतात आणि मुक्ता आणि सागर एका अकड सिच्युएशनमध्ये असतात त्याच वेळेला आता सागर हा लांबूनच मुक्ताकडे बघत असतो मुक्ता म्हणते की हे आपल्या बाबतीतच नेमकं कसं घडतं तेव्हा मग सागर हळूच बोलते की हो ना आपल्याच बाबतीत हे नेमकं असं कसं घडतं मलाच कळत नाही त्याच वेळेला तिथून आता सागरला ती विचारत असते की सगळं ओके आहे ना आणि ती त्याला खुनावूनच विचारते त्याचवेळेला आता सागर लांबूनच तिला थम खाली करून दाखवतो की डाऊन काहीच झालेलं नाही आणि त्याचवेळेला स्वाती ही स्वतःच्या डोक्याला हात मारून घेते आणि पुन्हा सागर आणि मुक्ता यांची डेट फसली यामुळे ती शांत असते आणि काहीच बोलत नाही सागर आणि मुक्ता फक्त घालातल्या घालातच हसत असतात त्याच वेळेला मुक्ता देखील लाजत असते आणि लांबूनच हे सगळं बघत असते आदित्य आणि सही सागरला मिठी मारत म्हणतात की पप्पा खरंच मूवी खूपच छान होती आणि खूप मजा आली आम्हाला आणि सगळेजण आता या प्रकारावर हसत असतात सावनी तिच्या रूममध्ये येते आणि म्हणते की या मुक्ताची आणि सागरची हिंमतच कशी झाली माझ्याबरोबर असं वागण्याची मला त्या लोकांनी तिकडून हाकलून दिलं आणि ती मला मुक्ता म्हणाली दीडदमणीची मुक्ता की मला कचऱ्याच्या डब्यामध्ये पुन्हा पाठवून देईन पुन्हा त्या कचऱ्याच्या डब्यातच टाकेन अशी म्हणण्याची तिची हिंमतच कशी झाली पण नाही आता या सगळ्यामध्येच मी मुक्ताला कशी हरवते ना तेच बघायचं आहे मला आणि या मुक्ताला या घरातून कशी बाहेर काढते आणि या घरच्यांना देखील तिच्या विरोधात मी कशी भडकवते ना तेच बघत राहा आणि या सगळ्यामुळे तिला खूपच त्रास झालेला असतो ती रूममध्ये उभी राहून ते आठवत रडत असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे मिहीरला मिहिका जे काही काही म्हणालेली असते ते आठवत असतं आणि ते आठवून आता तिला खूपच वाईट वाटत असतं मिहीर मिहिकाला म्हणालेला असतो की तुला तुझ्या मनासारखा श्रीमंत नवरा मिळाला जो तुला भरमसाट शॉपिंग करून देतो आणि मी तुला असं करून देऊ शकलो नसतो म्हणूनच तू माझ्याशी लग्न केले नाहीस ना हे सगळं काही तिला आठवतं आणि मिहीर असं बोलून तिथून निघून जातो त्यानंतर मग आता मिहिका विचार करत असते की मिहीर मला माफ कर खरं तर माझ्या पोटात हे बाळ आहे हा तुझा गैरसमज झालेला आहे आणि हे, हे माझं आणि हर्षचं बाळ आहे हे तुला समजलाही तो गैरसमज आहे खरं तर मी हर्षला माझ्यापासून लांब ठेवण्यासाठी माझ्या पोटामध्ये तुझं आणि माझं बाळ आहे असं सांगितलं पण खरं तर हे असतं तर खरंच खूप बरं झालं असतं निदान माझ्या पोटात आपल्या प्रेमाची काहीतरी निशानी राहिली असती आणि आपल्यात जे काही घडून गेलं नाही त्याचं मला आता खरंच खूप वाईट वाटत आहे आणि असंच म्हणून का विचार करत रडत असते तेवढ्यात हर्षवर्धन हा दारू पिऊन रूममध्ये येतो आणि असं आल्यानंतर मिहिका येते आणि त्याच्या तोंडावर पाण्याचा ग्लास ओतते आणि म्हणते की तुमची हिंमतच कशी झाली या रूममध्ये अशी येण्याची तेव्हा तो म्हणतो की हे का हे काय करतेस काय माझ्याबरोबर तू तेव्हा ती चिडून म्हणते की हे बघा तुमची हिंमत कशी झाली एक तर तुम्ही इथे आलायत माझ्या रूममध्ये जे की तुम्हाला परवानगी नाही आणि तुम्ही दारू पिऊन इथे आलात तुम्हाला कळत नाही का एका प्रेग्नंट बाईच्या रूममध्ये असं दारू पिऊन यायचं नाही लक्षात ठेवा आत्ता माझी प्रेग्नेन्सी पूर्ण होईपर्यंत तुम्ही या रूममध्ये दारू पिऊन तर यायचं नाहीच आणि असंही यायचं नाही चला निघा इथून असं म्हणून ती त्याच्या हाताला धरून त्याला रूमच्या बाहेर काढून टाकते आरती तिच्या रूममध्ये विचार करत असते की माझी डेट येऊन एक महिना उलटून गेलेला आहे पण अजूनही मला डेट आली नाही नेमकं काय घडलं असेल हे सगळं लकी आणि मी लग्नाच्या अगोदरच जवळ आलेलो आहोत म्हणून तर घडलं नसेल ना कदाचित मी प्रेग्नंटच नसेल ना हे देवा असं काहीही घडायला नको हे जर असं घडलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि मग मला आत्ताच लवकरच ही सगळी टेस्ट करून घ्यावी लागेल असा विचार आरती करत असते आणि तिला ह्या सगळ्याचं खूपच जास्त टेन्शन आलेलं असतं आणि या सगळ्या कल्पनेनेच ती घाबरून गेलेली असते तर आता इथे आपल्याला पाहायला मिळतं की सागर हा सकाळी उठतो आणि त्याला बाजूला मुक्ता दिसत नाही म्हणूनच तो पटकन ताडकन उठतो मुक्ता मुक्ता असा आवाज देत असतो आणि म्हणतो की काय झालं असेल इतक्या सकाळी सकाळी मुक्ता कुठे निघून गेल्या म्हणूनच सागर उठतो आणि बाहेर येतो आणि लांबूनच किचनमध्ये मुक्ता आहे का हे बघतो त्याच वेळेला किचनमध्ये मुक्ता नसते आणि इंद्रा इथे मात्र कानामध्ये कॉर्ड्स घालून छान एकविराई तू डोंगरावर हे ऐकत असते आणि गाणे गुणगुणतच जेवण बनवत असते त्याच वेळेला तिथे सागर येतो आवाज देत म्हणतो की मम्मी अगं मम्मी काय करतेस तू हे तेव्हा मुक्ता कुठेत असं विचारल्यावर ती म्हणते की मुक्ता तर सकाळीच क्लिनिकला निघून गेली तिचं काहीतरी अर्जंट काम आला म्हणून बरं तुला चाय कॉफी काय पाहिजे आहे का देऊ का मी तुला तेव्हा मग तो म्हणतो की नको काही नको मी जातो असं म्हणून तो तिथून आता निघून जातो आणि मग लगेच ती म्हणते की सागरे तुला काय जायला रे पण सागर काहीच बोलत नाही आणि सागर तिथून आता निघून जातो इंद्राला मात्र कळत नाही की सागरचं नेमकं काय चालू आहे त्याच वेळेला ता सागर विचार करत असतो की या मुक्त्या सकाळी सकाळी मला न सांगत्या अशा कुठे अचानक निघून गेल्या इतकं अर्जंट त्यांना काय कामाला असेल आणि त्या कुठल्याही इतक्या अर्जंट कामामध्ये असतील सकाळी सकाळी मुक्तांना पाहिलं नाही तर काहीतरी जरा विचित्रच वाटतंय मला असं का वाटतंय की या दिवसाची सुरुवात काहीतरी चुकीची घडते मुक्ताला पाहिलं नाही आहे म्हणूनच मला असं वाटतंय की असं वाटतंय की दुसरं काहीतरी चुकीचंच घडणार तितक्यात स्वाती आहे त्याने म्हणते की भाई जा तू फ्रेश होऊन ये मी तुला कॉफी देते आणि सागर फ्रेश होऊन येतो आणि विचार करत असतो की मुक्ताला व्हिडिओ कॉल करू का निदान त्यांना बघता तरी येईल पण तितक्यातच तू म्हणतो की नको मुक्ताला कामात डिस्टर्ब केलेले आवडत नाही स्वाती त्याला कॉफी आणून देते आणि तो कॉफीचा एक सिप घेतो आणि म्हणत असतो की मुक्ताशिवाय कोणाच्याही हाताची चव आता बरी लागत नाही कोणाच्याही हातची कॉफी आता आवडत नाही काय करू खरंच यार या दिवसाची सुरुवातच खूप विचित्र पद्धतीने झाली आहे खूपच वेगळ्या प्रकारे झाली आहे काय घडतं आहे ना ते खरंच मला कळत नाही आहे असा विचार आता तिथेच बसून सागर करत असतो तर पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की मुक्ता ही सईला म्हणत असते की सई मौ तुझं कॅलेंडर कुठे आहे दाखव मला जरा तेव्हा सई म्हणते की अगं मुक्ताई त्या ना बहुतेक मी माझ्या स्कूलमध्येच मा विसरून आली ते कॅलेंडर माझ्या स्कूलमध्येच राहिले असं वाटतंय मला आणि सई हे सगळं मुक्ताला खोटं बोलत असते नंतर आता मुक्तालाही कळत नसतं की हे कॅलेंडर कसं काही तिच्या स्कूलमध्येच राहिलं आणि नंतर सावनी की सईला म्हणत असते की तुला हे कॅलेंडर तू खोटं बोलत होतीस ना की तुला या कॅलेंडर स्कूलमध्येच राहिलं म्हणून तू मुक्ताशी खोटं बोललीस याच्यामध्ये तुला टीचर्सने चांगला परफॉर्मन्सचं रिमार्क दिलं नाही म्हणूनच तू ते तिच्यापासून लपवत होतीस बरोबर ना पण काळजी करू नकोस तुला तुझ्या टीचर्सने स्कूलमध्ये मिटिंगसाठी बोलवलं ना डोंट वरी मी तुझी मम्मा म्हणून तुझ्या स्कूलमध्ये यायला तयार आहे आणि त्यानंतर सागरने इथे केक बनवलेला असतो आणि तो, तो म्हणत असतो की चला चला आता पटकन बघा की कसा झालेला आहे तो म्हणूनच आता सागर हा केक मुक्ताला भरवतो आणि मुक्ता देखील सागरला भरवते सागरला ती म्हणते की वाव सागर खरंच खूप छान झालेला आहे केक सगळेजण हा केक एकमेकांना भरवत असतात आणि मुक्ता म्हणते की सिरियसली हा केक खूपच मस्त आहे हा सागर बरं यातला एक पीस ना जरा बाजूला काढून ठेवा आशू आहे ना आशू येणार आहे तर यातला छोटासा पीस त्याला ठेवूया त्याला ह्या फ्लेवरचा केक खूपच आवडतो आणि असं म्हणून ती बाजूला निघून जाते आणि सागर विचार करत असतो की हा आशू नेमका कोण आहे ज्याच्यासाठी मुक्ता केक बाजूला काढून ठेवायला तयार झाली आता या आशू प्रकरणामुळे मुक्ता आणि सागरच्या आयुष्यात नेमकं कोणतं नवं वळ नेणार आणि ह्याच आशूचा फायदा घेऊन सावनीही मुक्ता आणि सागरमध्ये ताटाटूत निर्माण करणार का हे पाहणं रंजकतेचं ठरणार आहे असेच अपडेट्स पाहता येण्यासाठी आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा